सगळे सगळे चांगलेच असाल तर आपण पुन्हा भेटतो एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मागच्या टायमाला मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली होती आणि आता सुद्धा मी तुमच्यासाठी एक रेसिपीच घेऊन आलेली आहे, ती पण आग्रिकोली पारंपरिक पद्धतीची. मागच्या टायमाला मी तुमच्यासाठी ओला बोंबलाचा आंबट रसा घेऊन आलतो आणि ते पण आजीनी बनवलेला, म्हणजे माझ्या आयोनी बनवलेला. पण आता मी स्वतः तुमच्यासाठी रेसिपी बनवणार आहे, दाखवणार आहे कशी आहे आणि कशी नाही ते. आणि रेसिपीचं नाव आहे आपला, तुम्हाला थंबनेल तर बघितलंच असेल, समजलंच असेल तुम्हाला कोणती रेसिपी आहे, तरी सुद्धा सांगते. तर आजची रेसिपी ही आहे, आपण बनवणार आहोत कोलंबी, झणझणीत कोलंबी. आपण ग्रेव्ही पण बनवू शकतो आणि त्याचा रसा पण बनवू शकतो, ते आपल्यावर आहे. मी तर ग्रेव्ही टाईपच बनवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा माझी पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघा रेसिपी आणि घरीसुद्धा ट्राय करा. आणि ज्याने कोणी माझी पाठची रेसिपी बघितली नसेल, आयोची रेसिपी बघितली नसेल, नक्की जाऊन बघा ना, करा ट्राय ना, ही पण करा ना ती पण करा ना, मला कमेंट करून सांगा कशी लागते ना कशी नाही, ही पण बघायला भारी आहे. तर आता आपण घेणार आहे कोलब्या साफ करायला, तर बघा तुम्ही कोलब्या कशा साफ करता जर तुम्हाला येत नसेल. मी तर पूर्ण सोडणार आहे आणि त्यातल्या आतमधली जी घाण असते ती पण मी काढणार आहे. तर तुम्ही बघा, मोस्टली तर आता सगळ्यांनाच येतात, नाही तर कोणाला जर सोलायचा कंटाळा येत असेल तर जे विकत घेतात त्यांनाच सांगतात की सोलून द्या करून. पण जर तुम्हाला बायचान्स कधी सोलून भेटला नाही आणि तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघून करू शकता. तसं तर सगळ्यांनाच येतं सोलायला, त्यात काय नवल गोष्ट नाही आहे. पण आता आपण कोलब्या सोलायला घेऊया. तर आपण इथे कोलब्या सोलायला घेतलेल्या आहेत. आपण जो त्याचा हेड असतो, मुंडी असते, ती अशी तोडून द्यायची आणि जी शेपूट असते ती हलक्या हाताशी खेचायची आणि इथून मधीतून असा त्याचा शेल काढायचा, कवर काढायचा. तर ही आपली सोलून झालेली आहे. तसंच आपण सगळ्या कोलब्यांचा तसंच करायचं आहे. आणि ही जी काली घाण असते ती आतमधली, ती आपण काढतो कारण की ती पोटाची घाण असते ती आपली. दर आपण मच्छी पण साफ करताना सगळी काय घाण जी असते ती काढतो, तसंच आपण कोलंबीचा पण काढून घेऊ घ्यायचा. कशी ती मग नंतर खाताना चरचर लागत नाही कारण की ती माती असते, त्यांच्या पोटातली घाण असते, त्याच्यामुळे ती पूर्ण चरचर लागते नंतर आपण खाण्यात आली तर. त्यामुळे आपण ती काढायची. करून झालेले आहेत तर आपल्याला धुवायचे प्रत्येक गोष्टी आपण धुवूनच घेतो. तसंच आपण कोलब्या पण आता धुवून घेऊया दोन तीन पाण्याशी. आता आपण कोलब्या धुवून घेतो, तुम्ही प्लेटीत धुवून घ्या, मला कशी सवय म्हणून मी अशी हे करते कारण की परत साफ करताना पाण्याच्या प्रेशरमुळे जर कोलब्या खाली पडल्या तर परत, म्हणून तुम्ही प्लेटमध्ये धुवून घ्या. तर आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी जे लागणारे साहित्य आहेत लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते आता. तर हे सगळं आपल्या साहित्य लागणार आहेत. तर आपण घेतलेल्या इथं कोलब्या सोलून घेतलेल्या होत्या आणि चांगल्या प्रकारे पाण्यातून धुतलेल्या आहेत. हा आपण दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत चिरलेले, इथं लिंबू घेतलेला आहे आणि आपण मीठ घेतलेलं आहे स्वादनुसार टाकायला, अर्धा लिंबू घ्यायचा आहे. हा आपला आग्रिकोली मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा, हा काश्मीरी मसाला घेतलेला आहे 1 चमचा, हा आपला धनेफूट पावडर घेतलेली आहे म्हणजे कोरिएंडर पावडर, ती आपण घेतलेले 1 चमचा 1 टीस्पून, हा आपला जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेला आहे लसूण अद्रकची पेस्ट, आपण 15-16 पाकल्या घेतलेल्या आहेत लसूणच्या आणि जरासा एवढा साईजचा आपण अद्रक घेतलेला आहे, हा आपला गरम मसाला 1 चमचा आणि हा 1 चमचा आपला हळदी आहे. तर आपण चालू करूया, हे सगळं साहित्य लागणार आहे. तर आपण इथे कोलब्या घेतलेल्या आहेत, तर आता आपण जी हळदी घेतलेली होती ती आपण टाकतोय. थोडासा जिंजर गार्लिक पेस्ट टाकतोय. मीठ थोडासा टाकलंय, नंतर परत आपल्याला टाकायचंय म्हणून आता थोडं मॅरिनेटसाठीच फक्त तेवढंसंच जरासंच मीठ टाकायचं आपल्याला. तर आपण जो अर्धा लिंबू घेतलेला होता त्याचा आपण रस पिळलेला आहे याच्यात,
मॅरिनेटसाठी, कारण की आपण जेव्हा पण आपण नॉनव्हेजचे पदार्थ बनवतो, चिकन बोला किंवा मच्छी बोला, फ्राय करायसाठी किंवा मॅरिनेट करायसाठी आपण लिंबाचा रस टाकतो, कारण की एक अलगच चव येते लसूण अद्रक लिंबाचा रस. तर आता तुमच्यावर आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण असं काही नाही. तर आपण हे सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ घ्यायचं आहे. हातानेच मिक्स केलेलं असेल तर चांगलंच आहे, चमच्याने पूर्णपणे नीट मिक्स होत नाही. तर माझ्या मते तुम्ही हातानेच चांगलं हात धुवून हातानेच मिक्स करून घ्या. आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे, जरासा एक चमचा आपल्याला आगरी कोली मसाला टाकायचा आहे, जरासंच टाकायचं आहे आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मी आधीच सगळं मिक्स करून घेतला, म्हणजे मसाला टाकायचा टाकल्यानंतर. तर तुम्ही आधी सगळं टाकून नंतरही मिक्स करू शकता, असं काय नाही की मी पहिला मिक्स केलं म्हणून पहिला. तर आपला हे मिक्सचर सगळं झालेलं आहे, मिक्स करून नीट मिक्स केलेलं आहे. मॅरिनेट करायसाठी आपल्याला आता हा 15-20 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे, जेवढं ठेवेल तेवढं चांगलं आहे. 20 मिनटं आपण ठेवूया, तुम्ही 15 मिनटं पण ठेवू शकता, 20 मिनटं पण ठेवू शकता टाकून. तर आपण हे साईडला ठेवूया मॅरिनेशनसाठी. तर तोपर्यंत आपण भाकऱ्या करायला घेऊ. असं पोळीबीवर मग भाकरी इले भारी लागतं. तसं पण संध्याकाळचाच वेळ आहे, तर मला भाकऱ्या तर लागतातच, सगळ्यांना भाकऱ्या लागतातच. आणि भाकरी म्हणलं तर म्हणजे जीवका प्राण असते, माझं तर जाम प्राण असतं जीवका प्राण, भाकरी लागतानाच लागतं. कोलव्याच्या या करता करता मी पीठ म्हणून घेतलेला होता, तोच आता कडक झाले तर आता परत बनायला लागतो. आपण इथं टोपशी गरम करत ठेवलेली आहे, तर याच्यात आपण 3 पळी टाकूया तेल. पळी छोटे म्हणून मी 4 टाकते, तुमची पळी जर तेलाची पळी मोठी असेल तर तुम्ही 3 टाका, मी 4 टाकते. 5 जरी टाकलं तरी चालेल, पण तुमच्या हिशोबाशी ऑइली आणि जास्त आपलं स्पायसी असला तर चव पण तशीच लागते चांगलीवाली. सगळं कमी प्रमाणात टाकलं तर काहीच चव लागत नाही, पूर्ण फिका फिका लागून जातो. मी 3.5 चमचा तेल टाकलेलं आहे. आता तेल थोडस गरम होऊन द्यायचं. तेल आपला गरम झालेलं आहे, आपण कांदा टाकलेला आहे. गॅसची फ्लेम जरा लो करायची. आणि थोडा कांदा मिक्स करून घ्यायचा चांगल्या याच्याने. ब्राऊन होईपर्यंत आपण मिक्स करत राहूया कांदा. फ्लेम जे आहे ती लोच ठेवायची आहे आपल्याला, कमी ठेवायची आहे. फास्ट ठेवल्यावर कसा कांदा करपून जातो, आणि लो असल्यावर कमी असल्यावर आपला कांदा नरम पण राहतो, शिजतो पण चांगल्या प्रकारे. म्हणून नरम करायसाठी आपण आणि शीज चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी आपण कमी याच्यात ठेवलेलं आहे. 2 मिनटं असंच आपण थोडं शिजवून द्यायचं. तर आता आपण यात आपला अद्रक लसूणची पेस्ट जी केली होती ती टाकतोय, जेवढी होती केलती तेवढी. ही पण आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया. सगळं काही आपल्याला मीडियम फ्लेम मध्येच करायचं आहे. आता
फास्ट करू नका, कारण की आपल्याला मसाले शिजवायचे आहेत. तसं मसाले शिजवताना आपण गॅस जर फास्ट ठेवला तर पूर्ण मसाले करपून जातात, नीट शिजत नाही आणि करपून जातात, त्याची टेस्ट भयंकर लागते करपलेली. तर आपल्याला सगळं काही लो फ्लेममध्येच करायचं आहे, म्हणजे एकदम पण लो नाही, थोडीशी मीडियम याच्यात करायचं आहे. तर आपण अग्रिकोली मसाला टाकतोय. काश्मीरी मसाला टाकतोय. धने पूडची पावडर एक चमचा घेतलेली होती ती. गरम मसाला. आता हे सगळं आपल्याला मसाले नीट मिक्स करायचे आहेत, लो फ्लेम मध्येच करायचे आहे. तर असंच लो फ्लेम मध्ये आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. जो पण आपला जो मिक्सर आहे मसाल्यांचा तो चांगल्या पद्धतीने शिजून जाईल. 2 मिनिटं असंच स्टीर करत राहायचं, म्हणजे हलवत राहायचंय मिक्सर आपला. आता आपण थोडंसं पाणी टाकूया यात. थोडंसंच टाकलेलं आहे मी, जास्त टाकलं नाहीये. आता हे पूर्णपणे मिक्स करायचंय. वास असा खमंग सुटलेला आहे खूप, असं वाटते कधी होते ना कधी खाते. ऍक्च्युली फोडी तर मी आहेच, पण वास पण असा खूप चांगला येतोय. ते तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा बघालच, वास एवढा सुंदर आहे याचा. तर असंच आपण मसाला थोडा वेळ शिजवत ठेवूया, 2 मिनिटं असं हलवत राहायचं. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. आणि एवढं लक्षात घ्या, कारण की मॅरिनेट करताना आपण पण मीठ टाकलं होतं थोडासा, तर जेवढा चवीनुसार लागेल, कारण की आधी पण थोडा मीठ होता कोळत्यात आणि आताही टाकायचा, तर ते लक्षात घेऊन तुम्ही मिठाचा अंदाज घेऊन तुम्ही टाका. तर खूपच ग्रेव्ही टाईप झालेला आहे, तर असा थोडा पाहिजे. तुम्हाला जर असंच पाहिजे असेल ग्रेव्हीनुसार तर तुम्ही असंही तुम्ही ठेवू शकता आणि त्यात कोलंबी सोडायची आहे. पण मला थोडासा रस्सा पाहिजे म्हणून मी थोडासा पाणी ॲड करते. एक्स्ट्रा जरा ॲड केला तरी चालेल, कारण की आपण थोडं आटवून घेऊया, तर त्याच्यामुळे आपण आपला जो रस्सा आहे तो पूर्ण आटवून जाईल. म्हणून मी थोडासा एक्स्ट्राच टाकलेला आहे पाणी याच्यात. तर आपण थोडासा आता गॅस फास्ट करूया आणि या रस्साला थोडी उकळी येऊन द्यायची आहे. तर उकळी आलेली आहे आणि आपण जे मॅरिनेट करायला कोलव्या ठेवल्या होत्या ते परत एकदा आपण नीट मिक्स करून, कारण की त्याचा मॅरिनेट करायला आपण ठेवतो तर त्याचा पूर्ण पाणी पाणी खाली होऊन जातो, तर म्हणून परत एकदा हाताने मिक्स करून आपण ते कोलव्या सोडायच्यात रस्त्यात. गॅस आपला हायच असेल. आणि याचा पण जो काही मिक्सर असेल तर तुम्ही असं डायरेक्ट त्यात टाकू शकता. ते लिंबाचा जो पण काही मिक्सर आहे तो त्यात मिक्स होऊन जाईल आणि त्याची पण अजून चव वाढेल. तर आता हे आपण मिक्स करून घेऊया. फ्लेम आपली हायच असेल थोडा वेळ. छान प्रकारे आता ग्रेव्ही ग्रेव्ही झालेली आहे. म्हणून मी पहिलाच बोलली होती, कारण की जेव्हा पण आपण उकळी देतो हाय फ्लेमवर तेव्हा आटून जातो, त्यामुळे आपण एक्स्ट्रा पाणी आधीच टाकून देतो, कारण की नंतर पाणी टाकल्यावर ते पूर्ण पाणी पाणीसारखं टेस्ट, मसाल्याची टेस्ट राहणारच नाही, पूर्ण पाणी पाणी लागून जाईल. रसा आपला खूप भारी दिसते, चव पण भारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि मला खरंच सांगा कशी वाटली रेसिपी. आणि पाठची पण रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर ती सुद्धा बघा आणि ट्राय करा. बघून फक्त तसंच जाऊ नका, सबस्क्राईब पण करा.
तसंच तुम्हाला अजून नोटिफिकेशन येत राहतील. आणि जर तुम्हाला असंच अजून काय ना काय बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल, मी तुमच्यासाठी ती सुद्धा रेसिपी घेऊन येईल. तर आता आपण हाय फ्लेमवरच ठेवलेलं आहे, तर जेवढा पाहिजे रस्सा तेवढा ग्रेव्ही पाहिजे तेवढा आपण ठेवूया. आणि जर तुम्हाला अजून आठवायचे असेल तर तसंच अजून ठेव गॅसवरच ठेवा आणि थोडं आटून द्या, पण थोडा मिक्सच करत राहा. तर आपला असा रस्सा झालेला आहे आणि खूप चांगला दिसतो आहे. मला तर असं वाटतं कधी खाते, भूक पण लागले बघून, आता वास पण खूप खमंग वास सुटलेला आहे. तर आपली इथे कोलंबी ग्रेव्ही झालेली आहे, झणझणीत कोलंबी ग्रेव्ही आगरी स्टाईलमध्ये. तर तुम्ही कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी तर नक्की शेअर करा आणि नक्की ट्राय करा आणि सांगा कशी वाटते ती तुम्हाला चवीनुसार. आपली रेसिपी झालेली आहे आणि तुम्हाला कसं वाटली ती रेसिपी नक्की सांगा मला आणि घरी ट्राय करा, मम्मी सांना सांगा बनवायला कशी लागते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चव तर लय भारी आहे, तुम्ही पण बघा ट्राय करा माझी रेसिपी ना सांगा मला. आणि तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉग भेटीला येतो आहे लवकरच. जर तुम्ही मला इंस्टाग्राममध्ये फॉलो करत असाल, भाविका बोय 8421 माझा आय डी आहे, जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्की हिंट भेटेल. 50-55% तर तुम्हाला हिंट भेटेलच लगेच की कसला ब्लॉग येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तर नक्की मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा ना, व्हिडिओ बघितली असेल रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, केलं नसेल तर ना. थँक्स फॉर वॉचिंग, असं सपोर्ट करत राहा. थँक्यू.